नमस्कार, मी योगेश काशीद. आपण बघताय मुंबई तक या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बालशिवसैनिक ते कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेल्या बीडचे माजी जिल्हा प्रमुख आणि सहसंपर्क प्रमुख यांची शिवसेना ठाकरे गटाकडून हकालपट्टी करण्यात आलेली आहे. काल 2 दिवसापूर्वी जे जिल्हा प्रमुख असतील माजी आणि सहसंपर्क प्रमुख अनिल जगताप यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि आपली पुढील राजकीय भूमिका जी आहे त्यांनी जाहीर केलेली आहे. शिंदे गटामध्ये त्यांचा 9 तारखेला पक्षप्रवेश होणार आहे. मात्र तत्पूर्वी अगोदरच ज्या शिवसेना ठाकरे गटाकडून त्यांची जे मुखपत्र आहे सामना, या मुखपत्रामधून त्यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे. वास्तविक परिस्थिती जर एक बघितली तर ज्या शिवसेनेच्या उपनेते आहेत सुषमा अंधारे, या सुषमा अंधारे आणि जे येथील बीडचे शिवसैनिक आहेत यांच्यामधला वाद वारंवार दिसून आलेला आहे. कारण बीडमध्ये महाप्रबोधन सभेचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलं होतं. त्या महाप्रबोधन सभेच्या जे मंडपाची पाहणी करण्यासाठी येथील जिल्हा प्रमुख माजी अनिल जगताप, माजी जिल्हा प्रमुख प्रसाद जाधव आणि शिवसेनेच्या उपनेत्या ज्या सुषमा अंधारे आहेत त्या ज्या सभास्थळाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या होत्या. कारण महाप्रबोधन यात्रेचे जे मुख्य वक्ते होते ते खासदार संजय राऊत होते आणि सभेच्या 1 दिवस अगोदर त्या सभेच्या स्थळाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या सुषमा अंधारे आणि अप्पासाहेब जाधव यांच्यामध्ये वाद झाला आणि हा वाद संपूर्ण महाराष्ट्राला माहिती. कारण जे अप्पासाहेब जाधव आहेत त्यांनी सोशल मीडियावरती आणि समाज माध्यमांवरती समोर येत असं म्हटलेलं आहे की ज्या सुषमा अंधारे आहेत त्या सुषमा अंधारे पदं घेण्यासाठी आर्थिक देवाणघेवाण करत आहेत, पैशाची मागणी करत आहेत असा देखील आरोप करण्यात आला. दुसरी बाब म्हटलं तर ते ज्यांचे नातेवाईक आहेत रत्नाकर शिंदे यांची जी जिल्हा प्रमुख पदी वर्णी करण्यात आली यावेळेस त्यांनी ते पैशाचा आर्थिक देवाणघेवाण करून नियुक्ती करण्यात आलेला देखील आरोप करण्यात आला आहे. त्याच पद्धतीने ज्या सुषमा अंधारे आहेत त्या सुषमा अंधारे यांच्यावरती अप्पासाहेब जाधव यांनी असे देखील आरोप केलेले आहेत की त्यांच्या कानशिलामध्ये ना 2 लगावल्या त्यांनी स्वतः माध्यमांसमोर येत ही प्रतिक्रिया दिलेली आहे. आणि एकंदरीतच आपण हे जो वाद चव्हाट आल्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये एकच चर्चा झाली की सुषमा अंधारे आणि अप्पासाहेब जाधव यांच्यामध्ये का आवाज झाला. कारण ज्या सुषमा अंधारे आहेत त्या सुषमा अंधारेंनी बीडच्या शिवसेनेवरती कमांड ठेवली आणि ही कमांड असल्यामुळं येथील शिवसैनिकांना ते नको होतं. आणि ह्या संपूर्ण नाराजीचा जो फायदा आहे ते येथील जे माजी जिल्हा प्रमुख आणि सहसंपर्क प्रमुख अनिल जगताप यांनी घेतला. संपूर्ण जे पदाधिकारी असतील यांची नाराज पदाधिकाऱ्यांची त्यांनी मोड बांधवली आणि ही मोड बांधत त्यांनी काल आपली भूमिका जाहीर केली राजकीय. कारण ते शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत 9 तारखेला. तत्पूर्वी त्यांच्यासह 5 लोकांची जी आहे ती शिवसेना पक्षातून ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे. आणि एकंदरीत बघितलं तर वारंवार जे येथील शिवसैनिक असतील किंवा पदाधिकारी असतील यांची जी पाठीमागच्या महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये आणि 1 महिन्यामध्ये जे पदाधिकाऱ्यांनी राजीनामा सत्र सुरू केलं की जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांची पदावरून पदमुक्त करून त्यांना सहसंपर्क प्रमुख केलं आणि या ठिकाणी बीडचे नवीन जिल्हा प्रमुख नेमण्यात आले. यामध्ये गणेश होडेकर असतील, परमेश्वर सातपुते असतील किंवा मग रत्नाकर शिंदे असतील. कारण रत्नाकर शिंदे यांच्यावरती देखील काही आरोप करण्यात आलेले होते. ते आरोप असे होते कारण केजमध्ये एक लोककला केंद्र होतं आणि लोककला केंद्रामध्ये त्यांचा हस्तक्षेप असल्याचं समोर आलं होतं. कारण त्यांच्यावरती केज पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच्यानंतर जे रत्नाकर शिंदे आहेत ते रत्नाकर शिंदे सुषमा अंधारे यांचे जवळ असल्याचे ना देखील समोर आलेलं आहे. कारण असे आरोप अप्पासाहेब जाधव यांनी केलेला होता आणि याच्यानंतर त्यांची हकालपट्टी केल्यानंतर पुन्हा त्यांना का पदावरती घेतलं म्हणून येथील पदाधिकाऱ्यांनी जे आहेत ते तालुका प्रमुख असतील, उपजिल्हा प्रमुख असतील यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन जी नाराजी व्यक्त केली आहे आणि याच नाराजीचा फायदा अनिल जगताप यांनी घेत संपूर्ण पदाधिकाऱ्यांची मोठ बांधत त्यांनी काल भूमिका जाहीर केली. या भूमिकेच्या नंतर जे पक्षप्रमुख असतील किंवा येथील सहसंपर्क प्रमुख आणि संपर्क प्रमुख यांनी एक सामनामधून बातमी प्रकाशित झालेली आहे की जे 5 लोक असतील अनिल जगताप असतील, जे व्यंकटेश शिंदे असतील, बीडचे सागर भैर असतील किंवा गजानन मुडेगावकर असतील, संदीप माने असतील, या व्यक्तींची शिवसेना ठाकरे गटाकडून हकालपट्टी करण्यात आलेली आहे. आणि या संपूर्ण हकालपट्टीनंतर जे अनिल जगताप समर्थक असतील अशा हकालपट्टीने आम्हाला काही फरक पडत नाही. कारण आपण बघू शकतो की 2 दिवसा अगोदर त्यांनी भूमिका जाहीर केल्यानंतर पक्षाने हकालपट्टी केल्याचं समोर आलेलं आहे. मात्र शिवसेना ठाकरे गटाचा जो वाद आहे तो वाद आता उपयोग येताना दिसत आहे. कारण गेल्या अनेक दिवसापासून शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचं पक्षावरती वाढत असलेलं वर्चस्व आणि बीडच्या शिवसैनिकांवरती असलेला कमाड हा येथील शिवसैनिकांना मान्य नसल्यामुळे हा संपूर्ण जे रोष आहे ते समोर आलेला आहे. एकंदरीत याच्यामधील बाल शिवसैनिक ते कट्टर शिवसैनिक म्हणून असलेले अनिल जगताप यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे. ही हकालपट्टी जरी करण्यात आलेली असली तरी एकंदरीत शिवसेनेचे जे माजी जिल्हा प्रमुख आणि सहसंपर्क प्रमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन 9 जानेवारीला ते शिवसेना शिंदे गटामध्ये पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ते पक्षप्रवेश करणार आहेत.
मुंबईतच योगेश काशीद बीड.